आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी गुरुदत्तची ऊस रोपवाटिका योजना शेतकऱ्यांना ठरते फायदेशीर. ऊस रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना थेट बांधावर मिळतात दर्जेदार प्रकारची ऊस रोपे. शेतकऱ्यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद. महानकरी न्यूज चॅनेलवरील कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते. शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याची मोलाची साथ मिळत आहे. विविध ऊस विकास योजना कारखाना राबवत असून त्यापैकी एक योजना गुरुदत्त ऊस रोपवाटिका याचा आढावा आपण या भागात घेणार आहोत. गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेद्वारे शेतकऱ्यांना विविध प्रकारची ऊसाची रोपे कारखान्याशी करार केलेल्या ऊस रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहोच केली जातात. त्याचा लाभ कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी घेत आहेत. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महानकारी न्यूज नेटवर्क मधील कृषी क्रांती या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत गुरुदत्त साखर कारखान्याची ऊस रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावरती जी ऊसाची रोपं देतात ही योजना नेमकी काय आहे याचा आढावा आपण या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. गुरुदत्त साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना करार केलेल्या ऊस रोपवाटिकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जातीची रोपे देतात. गुरुदत्त कारखान्याशी करार केलेल्या कोंडीग्रे येथील पाटील ऊस रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध जातीची रोपे दिली जातात. ही जी रोपे आहेत ही आम्ही गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही बांधावरती पोहोच देतो. यामध्ये जे आहे ते आता आम्ही हे 86032 ऊस आम्ही घेतलेलं आहे. आता यामध्ये हा 86032 ऊस हा आमच्या ट्रॉलीतून येतो आणि इथून आपण हा ऊस सोडून मजुरांच्या दौऱ्यात मशीन घेऊन जातो. शेतकऱ्यांना देण्यात येणारी ऊस रोपाची माहिती आपण जाणून घेऊया. आता जे आपण शेतकऱ्यांना जी रोपं देणार आहे आपण त्या शेतकऱ्यांना देणारी रोपं आपण पाहू शकता इकडे. यानंतर ते मशीनपासून जे बी काढले जातात ते बी सर्व बी इथे आणून इथं आपण ह्या प्रोसेसमध्ये बुडवण्याची प्रक्रिया केली जाते. यामध्ये कारखान्याचे सेंद्रिय कर्ब वगैरे हे ह्यात वापरले जातात. ॲझोटो बॅक्टेरिया ते ह्यात वापरून ह्या प्रोसेसहून आम्ही ती प्रक्रिया भरण्यासाठी प्रक्रियातून इकडे भरण्यासाठी ते बी इकडे घेऊन येतो. ते बी आम्ही इथं असं मजदूर ह्या ट्रेमध्ये भरतो. ते भरण्याची अशी प्रक्रिया हे कोकोपीट आहे. हे कोकोपीट आहे. या कोकोपीटमधून हे त्या ट्रेमध्ये भरलं जातं. असं ते ट्रे भरल्यानंतर त्यामध्ये हे अशी बी घातली जातात आणि भरून असं ठेवल्यानंतर आम्ही त्याची भट्टी लावतो. ती भट्टी आपण पाहू शकतो पुढे. आता हे तिथं मजुरावर पण भरलेले जे बी आहेत ते बी इथं आणून भट्टी लावली जाते. त्यामध्ये आम्ही 7 ते 8 दिवस असं भट्टीमध्ये पॅक करून ठेवतो. त्यानंतर 7व्या ते 8व्या दिवशी हे असे कोकोप तयार होतात. आता जे तुम्ही हे पाहताय ते आता मी जे त्या भट्टीतून काढलेले जे रोप आहेत ते आम्ही इथं पसरवलेले आहेत. हे आता 3 दिवस झालेले आहेत. हे 3 दिवसानंतरची भट्टी आहे. त्यानंतर आपली पलीकडे ह्या 2 दिवसाची असं 4 दिवसाची असे रोज एक भट्टी लावलेली असते आमची. त्यामुळे रोज एक निघते रोज एक बसवणे असं चालूच असते प्रोसिजर. त्याप्रमाणे आपली येत असतात आणि काही भरत असतात येत असतात कारखान्याला पोहोचवतात. त्यामुळे हे रोजची प्रक्रिया ही सुरू असते. गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून पाटील ऊस रोपवाटिकेसह करार केलेल्या रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना KK 86032 KO 10001 KO 265 या जातीची चांगली रोपे थेट बांधावर पोच केली जातात. आता जी आपण शेतकऱ्यांना जी रोपं देणार आहे आपण त्या शेतकऱ्यांना देणारी रोपं आपण पाहू शकता इकडे. आता ही रोपं ही आता
कारखान्याला म्हणजे कारखान्याचे आपल्या शेतकऱ्यांना जे बुकिंगमधले शेतकरी आहेत त्यांना आता ही रोपं आपण देऊ शकतो. आणखीन एक दोन दिवसात तर ही 100% देण्यासारखी योग्य होतात. या ज्या रोपांचं आहे आता जास्त ऊन असल्यामुळं त्यांना 2 टाईम कमीत कमी पाणी मारावं लागतं, त्याशिवाय ही रोपं व्यवस्थित राहत नाहीत. आणि पावसाळा असतो त्यावेळा पाणी भरपूर असते, पाऊस असतो, क्लायमेट चांगलं असतं, त्यामुळं काही जास्त टेन्शन घ्यावं लागत नाही रोपांना. आणि हिवाळा असतो त्यामुळं हिवाळ्यात काय होतं, थंडी जास्त असल्यामुळं रोपं फास्ट वाढत नाही, त्यामुळं त्याला आम्हाला जास्त रोप जास्त कालावधीने वेळानं जाते. पावसाळ्याला थोडं बरं जाते पण हिवाळ्याला उन्हाळ्याला जास्त पाणी मारावं लागते. गुरुदत्त कारखान्याशी करार केलेल्या कोंडीग्रे येथील पाटील ऊस रोपवाटिकेचे समर पाटील यांनी गुरुदत्तची ऊस रोपवाटिका ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याची माहिती दिली. नमस्कार, मी समर पाटील, माझी नर्सरी पाटील ऊस रोपवाटिका. माझी नर्सरी जी आहे ती गुरुदत्त शुगर्स कारखाना सैनी टाकळी त्याला अटॅच असल्यामुळे जे कारखान्याचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मी माझी सर्व 86 032 265 10001 8005 ह्या ज्या व्हरायटी आहेत हे शेतकऱ्याच्या त्या मागणीनुसार कारखान्याच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही ती सर्व रोपं शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही पोच देतो. उत्कृष्ट पद्धतीची रोपं गेली आम्ही हा 2-3 वर्ष झाला हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि शेतकऱ्यांचाही चांगला उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे त्याला कारखान्याला. आणि विशेष म्हणजे कारखान्याकडून शेतकऱ्यांचा एवढा चांगला प्रतिसाद येत आहे की गेल्या वर्षी मी अक्कीवाटमध्ये एका शेतकऱ्यांना 10001 ची ह्या महिन्यामध्ये मी फेब्रुवारीमध्ये रोपं दिली होती. त्यांचे 12 महिन्यात 95 टनाचा ॲव्हरेज निघालेला आहे. मीच दिलेले शेतकरी आहेत ते रोपं त्यांना. अशा प्रकारे शेतकऱ्यांना चांगले ॲव्हरेज निघत आहे या रोपांच्या माध्यमातून. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुरुदत्त कारखाना हे अशी चांगली योजना राबवत आहे की शेतकऱ्यांसाठी, भले तो मोठा शेतकरी असो, गरीब शेतकरी असो किंवा मध्यमवर्गीय शेतकरी असो, त्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला रोपं म्हणा, लागवड म्हणा किंवा ठिबक सिंचन म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्याच्या विना व्याजाचं किंवा कुठलेही पैसे न घेता त्याच्या बांधावरती पोच होत आहे. कारखान्याचे जे साहेब लोक आहेत वेळच्या वेळी त्याला मार्गदर्शन करतात, त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात चांगले वाढ होत आहे. आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होत असल्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात सुद्धा वाढ होत आहे. आणि हे गुरुदत्त कारखान्यानं खरोखर या शेतकऱ्यांना चांगले एक वरदानच ठरलेलं आहे. गुरुदत्त कारखान्याच्या ऊस रोपवाटिकेमुळे माझ्या ऊस उत्पादनात एकरी 10 ते 15 टनाचे अधिक उत्पादन मिळत असल्याचे सुनील नांद्रे यांनी सांगितले. तर आम्हाला गुरुदत्तच्या ऊस रोपवाटिकेमुळे 12 महिने रोजगार मिळत असल्याची प्रतिक्रिया सरिता कुंभार या महिलेने दिली. मी सरिता कुंभार कोंडीग्रे येथून बोलते. आम्ही गेली 5-6 वर्ष झालं पाटील रोपवाटिकामध्ये काम करत आहे. गुरुदत्त कारखान्याला इथली रोपं जात असल्यामुळे आमचा उदरनिर्वाह गुरुदत्त कारखान्यामुळे 12 महिने काम मिळालेलं आहे. उदरनिर्वाह आमचा ह्याच्यावर होतो. मग आम्ही गुरुदत्त कारखान्याचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला त्यांच्यामुळे आम्हाला कायम काम मिळत आहे इथे. नमस्कार, माझं नाव सुनील बासू नांद्रे, अनार कुंडीगिरे. गेले 4-5 वर्ष झाले मी गुरुदत्त फॅक्टरीला ऊस घालतो. म्हणजे त्या कारखान्याची सुविधा आहे म्हणजे रोपाची लागवडीची, पण मी कांदीलावण करत होतो आणि त्यांची पाटील रोपवाटिकेतून मी रोपं घेतली गुरुदत्त कारखान्याच्या मार्फत आणि मला 10 ते 15 टनाचा ॲव्हरेज जास्त मिळालं. आणि कारखान्याची सुविधा चांगल्या आहेत, भरपूर आहेत आणि गुरुदत्त फॅक्टरीची रोपं घेऊन म्हणजे शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. गुरुदत्त साखर कारखान्याची ऊस रोपवाटिका योजना नेमकी काय आहे याची माहिती ऊस विकास विभागाचे अधिकारी अमित नलवडे यांनी दिली. नमस्कार, मी अमित नलवडे गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास विभागामध्ये कार्यरत आहे. गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय चेअरमन साहेब माधवराव घाडगे साहेब यांनी या ऊस विकास योजनेतून बऱ्याच योजना लागू चालवलेल्या आहेत, कार्यान्वित केलेल्या आहेत. त्यामध्ये त्याच पद्धतीने ऊस रोपवाटिका देखील कारखान्याच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. या ऊस रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधापर्यंत रोपं वेगवेगळ्या जातीची रोपं त्यामध्ये 86 032 असतील, 265 असेल, 10001 असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची रोपं अतिशय माफक दरामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोच करण्याचं काम हे कारखान्याच्या माध्यमातून केलं जाईल. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या कारखान्याचे जसे 8 सेंटर्स आहेत
वेगवेगळ्या भागामध्ये 8 सेंटर आहेत. तर या 8 वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या आपण नर्सरींना त्याचे टेंडर्स दिलेले आहेत. आणि त्या टेंडर्स देत असताना अतिशय खात्रीशीर बियाण्याचा वापर करणारी रोपवाटिका, त्याच पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने रोपांची निर्मिती करणाऱ्या रोपवाटिका, अशा रोपवाटिकांना प्राधान्याने आपण टेंडर्स दिलेले आहेत. व अशा रोपवाटिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण अतिशय उत्कृष्ट दर्जाची रोपं अतिशय माफक दरामध्ये पोच करण्याचं काम हे कारखान्याच्या माध्यमातून केले जाते. शेतकऱ्यांनी उसाच्या रोपाची लावण केल्यामुळे एकरी उत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्चात बचत होत असल्याची माहिती नलवडे यांनी दिली आहे. ऊस रोपवाटिकेचे जर आपण फायदे बघितले किंवा जर बियाण्याच्या जे आपण कांडीची लागण करतोय आणि त्याच्या तुलनेमध्ये जर आपण ऊस रोपांची लागण बघितली तर या दोन्हीमध्ये जर आपण फरक बघितला तर जर जी आपण ऊस रोपांची लागवण करतो तर ऊस रोपांच्या लागणीमध्ये आपल्याला आपला बराचसाच म्हणजे बियाण्याचा खर्चही आपला वाचतो. आणि त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची जी की आपण रोपांची जी काही संख्या आहे म्हणजे संख्या नियोजन हे सर्वात ऊसाच्या शेतीमध्ये जर बघितलं तर संख्या नियोजन हे सर्वात महत्त्वाचं आहे. संख्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ऊस रोपांची लागण ही कधीही फायदेशीर ठरते, कारण त्यामध्ये तुटाळ पडणे, गॅप पडणे असे प्रकार काही होत नाहीत. 100% खात्रीशीर आपल्याला जेवढी आपल्याला रोपांची संख्या हवी आहे तेवढीच आपल्याला संख्या मेंटेन करता येते. त्यामुळे सर्वात चांगलं की या माध्यमातून आपल्याला संख्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने करता येतं. त्याच पद्धतीनं लेबर खर्च आहे, गाड्यांचा खर्च आहे, या खर्चामध्ये देखील आपली बचत होते व बियाणेही तुलनेनं कमी लागतं. या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला रोपांची लागण ही कधीही कांदीच्या लागवणीपेक्षा आपल्याला जास्त सोयीस्कर ठरते.